कोजागिरी पूर्णिमा। या पूर्णिमेला देवी लक्ष्मी रात्री पृथ्वीवर अवतरतात अशी भक्तांची मान्यता आहे। या दिवशी लक्ष्मी मातेच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी लोक स्तोत्र गात असतात आणि रात्रभर जागृत राहतात, ज्याला जागृतीचा रात्र म्हणून ओळखले जाते। देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी भक्त आपल्या घरात दिवा पेटवतात। या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्ती सजवून त्यांची पूजा केली जाते। लक्ष्मी मंत्र आणि स्तोत्राचे पठण केले जाते। भक्त आपल्या घरासमोर देवीच्या स्वागतासाठी रांगोळी काढतात। अनेक महिला या दिवशी उपवास ठेवतात। या दिवशी घरात खीर बनवतात आणि मोकळ्या आकाशाखाली ठेवतात आणि प्रसाद म्हणून या खीरीचे सेवन करण्यात येते। कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो, त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते। हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते। या दिवशी चंद्रोदय झाल्यावर तुपाचे दिवे लावावेत, दुधाची खीर बनवावी, ते खीर चंद्रप्रकाशात ठेवावी, त्यानंतर अशी खीर प्रसाद म्हणून ग्रहण करावी। चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवण्याला वैज्ञानिक महत्त्व सुद्धा आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवलेली खीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात। ही खीर खाल्ल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते। असं मानले जाते की जर ही खीर चांदीच्या भांड्यात ठेवली तर त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात। खीर ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा, रात्री अंघोळ केल्यानंतर खीर बनवा। खीर बनवल्यानंतर देवी लक्ष्मी आणि नारायण यांना अर्पण करा आणि नंतर हे आकाशाखाली ठेवा। तुम्ही हे खीर काचेच्या मातीच्या किंवा चांदीच्या भांड्यात ठेवू शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी घरातील सर्वांनी हे खीर प्रसाद म्हणून घ्यावं। या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वी तलावर येणार याचे स्वागत करण्यासाठी जागे राहण्याची फार पूर्वीपासून परंपरा आहे। या रात्री कोण जागृत आहे हे लक्ष्मी माता पाहते आणि जी व्यक्ती आपल्या कर्तव्याप्रती वचनाप्रती धर्माप्रती जागृत असते तिच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते। आपल्या आयुष्यातील चंद्र शीतल प्रकाश देत राहावा आणि लक्ष्मी मातेच्या वरदहस्त कायम राहून वैभव लक्ष्मी व गृहलक्ष्मी सदैव प्रसन्न राहावी असं वाटत असेल तर सदैव जागृततेने प्रत्येक काम करा। कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।